आज मी राणीसाठी आपण मतदान करावं अशी विनम्र विनंती करण्यासाठी मी आपल्याला आलेले. राणीची आणि माझी ओळख तिच्या छोट्याशा घरात गेले होते तेव्हा गेले होते. सगळ्यांना वाटायचं निलेश लंकेचं घर म्हणजे कसं असेल काय असेल कुणाला माहिती. एवढंसं ते घर दाटी दाटीने आम्ही सगळे बसलो होतो. घर लहान आहे पण मन आणि प्रेम खूप मोठं आहे. शेवटी काय लागतं मला सांगा, नाती नाती काय असतात तो ती फक्त प्रेमाची असतात. घरात शुभ कार्य असेल तरी माणसंच लागतात आणि घरात अडचण आली तरी माणसंच लागतात. सत्ता येते जाते फक्त नातीच राहतात. त्याच्यामुळे हे जे प्रेमाचं नातं आहे ना, जे निलेश लंके आणि राणीचं आणि आपलं आणि आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं आहे, हे नातं आपल्याला ताकदीनी त्या नात्यानी आपल्या हक्काची व्यक्ती आपल्याला विधानसभेत पाठवायची आहे, याच्यासाठी आपण इथे जमलेलो. आणि खूप निलेश भाऊ तर आपला प्रेमाचा हक्काचा आहेच, तो बाबा झोपतो का नाही कायचा हा मला एक मोठा प्रश्न आहे. कधी बघितलं ते जागच असतंय, म्हटलं झोपतंय का नाही कधी. त्याच्या घरी गेलं की एक खोलीतून दुसरी दुसरीतून तिथून तो झोपून कुठेतरी असतो. म्हटलं बेडवर नाही खाली, त्याच्या त्या मुंबईच्या खोलीमध्ये तर ते खाली कधी वर कधी. अरे आमदार कुठे, तो काय कोपऱ्यात झोपलाय. म्हटलं अरे त्याची खोली आहे, कार्यकर्ते सगळे पसरून बसलेले. पहिल्यांदा तिकिटाचं ठरलं तेव्हा निलेश लंके मला विचारतात किती लोक शपथविधीला येऊ शकतात माझ्या खासदारकीच्या. म्हटलं दोन. ते म्हटलं हे दोन नाही चालायचं. म्हटलं नाही तर किती पाहिजे. म्हटलं आपले 200-500. म्हटलं रे ती लोकसभा आहे असं नाही करताय तिकडे. मग मी म्हटलं अहो असं नसतं, ती लोकसभा आहे चेकिंग. ते म्हणले हे चेकिंग बिकिंग काय नाही, पार्लरवाले बिना चेकिंग. आता असं आमचं काम म्हटल्यावर काय करणार आम्ही, ते एकदम भारी डॅशिंग काम आहे. आणि आपल्याला आपल्या हक्काचा माणूस आणि इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. हा फक्त कौटुंबिक कार्यक्रम नाही, हा कौटुंबिक कार्यक्रम आहेच, हा प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे, पण ही खूप मोठी लढाई आहे. ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी लढाई आहे, ही महागाईच्या विरोधातली लढाई आहे, आणि तुमच्या आणि माझ्या पोरांच्या नोकरीसाठी ही लढाई आहे. आता मला सांगा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लोकसभेचं इलेक्शन काय परिस्थितीत आपण लढलो. न पक्ष होता, न चिन्ह होतं, कशाचा पत्ता नव्हता. मला आणि अमोल दादा तर माहिती पण नव्हतं कुठल्या चिन्हावर लढणार आहे आम्ही. पक्ष नेला, चिन्ह नेलं, सगळं घेऊन गेली. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं असतं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातकामाला शिकवलं शिक्षण, तू शिकली की नाही ग. तू चुक्या कधी या लहान पोरी असतील त्या, तुम्ही पोरी शिकल्या की नाही. आणि आपल्या सगळ्या आजी मावशांनी पोरींना का शाळेत पाठवलं, कारण का तुमचं स्वप्न होतं की आपलं भलं नाही झालं, आपल्यासारखं नुकसान पोरींचं होऊ नये, पोरींनी शिकलं पाहिजे. डॉक्टर इंजिनियर तू शिकली की नाही बाबा, काय शिकली. हां BSc. आणि आई काय शिकली, आईला आई अंगठे बहादर. आई अंगठा बहादर आहे, पोरगी BSc झाली आहे. जोरात टाळ्या वाजवा त्या आईसाठी, नुसत्या पोरीसाठी नाही, आईसाठी टाळ्या वाजवा. त्या आईच्या लक्षात आलं की समता ही फक्त शिक्षणातून येते. एकदा शिक्षण आलं की कळतही नाही की अरे वा काय चिठ्ठी आली भाषणाच्या मध्ये. राणीताई आमदार नाही नामदार करायचे. वा वा अच्छी आयडिया, बहुत अच्छा आहे, मला आवडलंय. पण तुम्ही विचार करून मला सांगा, समता कशातून येते. गावातली एक पोरगी शिकली तर गावात किती एक कॉलर टाईट होते सगळ्यांची, होते की नाही. आणि आपलं ताई नुकसान झालं, आपल्या पोरींचं आपल्यासारखं होऊ नये ह्याच्यासाठी पोरींना शिकवलं की नाही. आपण कशासाठी, मी का उभी राहू शकले, कारण का मी शिकलेले होते, काय मार्ग होता. आणि आपल्याला शिकवलेलंच असतं की घरातले पुरुष मोठे ते निर्णय घेतील ते मान्य. काय करायला लागलं, माझ्या थोडी स्वप्नात वाटलं होतं की माझ्यावर ही वेळ येईल. काय वेळ आली आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मला खरं सांगा की लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या होत्या का. जसा दणका तुम्ही सगळ्यांनी दिला ना की बहीण लाडकीच झाली लोकसभेनंतर. आणि मग लाडकी बहीण झाली, लगेच पैसे 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 आणि सगळं धागा बिगा घालून सगळे राख्या घालून फिरतायत सगळे. लाडक्या बहिणी आहेत पण ह्या नुसत्या रक्षाबंधनवाल्या नाही, दिल का रिश्ता है, धागे का नाही आहे. आणि त्या धाग्यामध्ये मोठी ताकद आहे, पण ह्यांना धाग्याची ताकदच कळली नाही, कारण का ह्यांनी पैसे त्यात गल्लत केली.
कुठल्या बहिणीला काय हवं असतं, आपल्या भावाचं भरं व्हावं, त्याची पोरं मोठी व्हावी, घरात सुना व्हाव्या, नातवंड व्हावी, आपण त्याच्या घरी गेल्या तर करंजा न्याव्या, वहिनी आपल्या घरी आली तर तिने चांगल्या चकल्या आणव्या, ह्याच्यापेक्षा काय माहेरून किंवा हवं असतं मला सांगा बायांनो, तो काय नको असतं. झाली परिस्थिती महाराष्ट्रात वेगळी, लढलो, काय करायचं, शिकलेली होते म्हणून लढू शकले. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना कोर्टात उभं केलं यांनी, काय चूक होती त्यांची की फक्त संघर्ष करायचा निर्णय त्यांनी घेतला होता, ही माझ्या वडिलांची चूक होती. म्हणजे दिल्ली समोर झुकले नाही हे माझ्या वडिलांची चूक होती. ही चूक आहे का नाही मला सांगा. चूक असती तर मी निवडूनच आले नसते. 1.5 लाख मताने मी निवडून आले, निलेश लंके आला, कारण का स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. दिल्ली समर ना झुका है ना कभी झुकेंगे. तुमचा मान सन्मान मोठे म्हणून करू पण झुकणार नाही तुमच्या समोर. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. छत्रपतींचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव आम्ही घेतो. अहो मला लढायला पण येत नव्हतं. मला एक क्रेडिट त्या भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल, मला माहितीच नव्हतं मला भांडता येते. आता असं भारी भांडता येते. कधी वेळच आली नव्हती. आपल्याला शिकवलंच होते, आपले संस्कार होते, घरातले मोठे वयाने पुरुष असतील, निर्णय घेतील, ते म्हणतील ती पूर्व दिशा चांगलंच करतील ना, कोण वाईट करायला निघाले. पण जेव्हा घात केला आणि वडिलांवर घात केला, बाकी काही करा, आई वडिलांचा नाद करायचा नाही, बाकी करा. माझ्यावर टीका करा, मी कुठे काय म्हणते, पाहिजे तेवढी करा. अधिकार आहे तुमचा सगळ्यांचा, लोकशाही आहे. अहो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विरोधक पण असला पाहिजे, दिलदार असला पाहिजे. अरे करा ना सुप्रिया सुळेवर वार, कोण नाही म्हणते, उत्तर पण देणार नाही मी. ठीक आहे, अधिकार आहे, जसं मी बोलते तसं ऐकून घ्यायची ताकद सुप्रिया सुळेमध्ये आहे, पण आई वडिलांवर बोलायचं नाही. तुम्ही उठाल, काही बोलाल, त्यांना वाटलं भीती दाखवाल, दाखवा भीती. क्या कर लोगे, अटक कराल, जेलमध्ये, ह्याच्याहून जास्त काय करू शकतात. माझा आहे ना पांडुरंग, तुम्ही सगळं नेलं आमच्याकडून, पक्ष नेला, चिन्ह नेलं, सगळं सगळं खोटे कागदपत्र केले, सगळे केले. आरोप आहे माझा त्यांच्यावर की कागदपत्र तुमची खोटी आहे. लढलो, इलेक्शन कमिशन मध्ये गेलो, 4-4 तास आम्हाला बसवून ठेवायचे लोक, काय कामं व्हायची नाहीत, परत यायचो. कोर्टात गेलो, कोर्टाची पायरी आयुष्यात चढली नाही हो. आपल्याकडे काय म्हणे मराठीमध्ये, शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. मी तर अशी शाणी आहे, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढले. चढले काय खणणार, घात झाला होता घरावर, मी चढणार. मी ही लढाई वैयक्तिक नाहीये, ही तत्वाची लढाई आहे. आता तर एवढं चांगलं चिन्ह मिळते, सगळी म्हणतात कशाला लढताय, हेच बरं आहे आधीपेक्षा, खरंच आहे. पण ही लढाई आता चिन्हासाठी नाहीये, ही लढाई तत्वासाठी. आज माझ्या घरावर घात केलाय, उद्या तुमच्या घरावर येतील. देशामध्ये याची चर्चा झाली सगळीकडे. काय झालं त्याच्यानंतर, इलेक्शनमध्ये दाखवलं महाराष्ट्राच्या जनतेने की महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. फक्त जर पैसे चालले असते तर ना मी निवडून आले असते, ना निलेश लंके निवडून आले असते. कारण का ही स्वाभिमानी जनता आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या खरेपणाचा. अरे निलेश लंकेंचा तर कर झाला. एक दिवस सभेला मी आले, राणीताई तुम्ही होता, पैसे दाखवत होते. म्हणले काय करतोय निलेश भाऊ, म्हणले पैसे दाखवू नका, पैसे दाखवू नका. ते म्हणले अहो ताई बरोबर करतोय मी. अरे म्हणलं पैसे दाखवते, केस होईल आपल्यावर. ते म्हणले नंतर पाकिट दाखवलं, एका मतदाराचं नाव टाकून त्या विरोधकांनी त्याच्यात पैसे टाकून त्या माणसाला मतं विकत घ्यायला दिले. पण माणसं कशी खरी आहेत बघा, या राज्यातली आणि पारनेरची आणि आपल्या नगरची आणि मराठी माणसं महाराष्ट्राची. त्यांनी ते पाकिट घेतलं, घरी बायकोला दिलं नाही, सरळ काढली बुलेट, गेला निलेश लंकेंकडे आणि सांगा निलेश भाऊ ये पैसा मी नाही लूंगा, हा तुझ्यात घे, तू तुझ्या प्रचारासाठी वापर, माझ्या घरी हा पैसा जाणार नाही, हा समाजसेवेसाठी पैसा वापरा. ही आपली महाराष्ट्राची जनता आहे. मला धक्का बसला ते पैसे बघून. नंतर हे कळलं, म्हटलं काय माणसं आहेत बघा, 50 खोके एकदम ओके, पण ते फक्त तिकडे. या देशातला सर्वसाधारण मायबाप माणूस हा इमानदारच आहे, म्हणून हा देश चाललेला आहे. त्यांच्या मस्तीमुळे नाही चाललेला. त्यामुळे आपल्याला ही बदल घडवायचा आहे. आणि हा बदल आहे, त्यांनी आपल्याला पैसे दिले, बरं झालं. सगळ्यांनी घेतले का नाही, बहिणींनी केलाच पाहिजेत. आपण टॅक्स भरतो त्याचे ते पैसे, काय स्वतःच्या खिशातून बहिणींना पैसे नाही दिलेले. दिले 1500 रुपये
आणि तेलाचा भाव मधून किती काढले? किती तेलाचा भाव काय किती झाला? डबा किती झालाय? 2200 रुपये, म्हणजे 1500 रुपये दिले आणि 2200 तेल काढून। आता दसऱ्याला दिवाळीला ना आता नुसते चकले ते फोटो मध्ये बघायचे, पोरांना सांगायचं ही चकली, फोटो दाखवायचं ही करंजी। सांगा मला परवडण्यासारखं आहे का? केवढी महागाई झाली आहे। हा हा बघा ताई पण म्हणताय तो। मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पहिलं आपण बंद करणार म्हणजे यांचा भ्रष्टाचार बंद करणार, आपण रस्ते चांगले करणार, हे सगळे भानगड बंद यांचे। कारण का आपल्या सापल्यात सगळ्यात मोठी ताकद आपली इमानदारी आहे, असे लोक निवडून द्यायला पाहिजेत आपल्याला। म्हणून मी राणीसाठी मतं मागते, एक नुसती महिला आणि निलेश लंगेची बायको म्हणून नाही, पण एक कर्तृत्ववान महिला जी महाराष्ट्राची उद्याची सावित्रीची लेख होणार आहे, हिच्यासाठी मतं आपल्याला मागायचे। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, महागाई कमी, भ्रष्टाचार बंद आणि पोरांच्या हाताला काम। निलेश लंकेच्या मतदारसंघात नुसत्या राणीचा तर करणारच, पण निलेश लंकेच्या मतदारसंघात MIDC करून, इन्व्हेस्टमेंट करून ही आपल्या BSC च्या पोरीला मेरिटवर नोकरी मिळेल असा आपल्याला व्यवसाय करायचा। तो नाव काय? सीमा। सीमा सारख्या असंख्य मुली ज्या इथे शिकलेल्या आहेत, अशा सीमा सारख्या लेकींना स्वतःच्या कर्तृत्वाने नोकऱ्या मिळायला पाहिजेत, आपल्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या ह्याच्यासाठी। तुमच्या दुधाला भाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचाच देणार आहे। दुधाला भाव, कांद्याला भाव, आता मिळतो का दुधाला भाव? काय भाव आहे आता दुधाला इथे? 28। आणि पुण्याला किती विकतात? 75। मुंबईला 75 भाव आहे। मधले 50 रुपये जातात कुठे? हा पाणी टाकून। ते तर काय रामकृष्ण हरी बोलायला नको बाबा। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गांभीर्याने विचार करा। तुम्ही जो सीमा, तू पण राणीच आहे, तुम्ही सगळ्या इथे बसलेल्या सगळ्या राणी आहात। तुम्ही प्रत्येक जणामध्ये मला राणी दिसते आणि तुम्ही प्रत्येकाने स्वतः उमेदवार म्हणून आत्तापासून कामाला लागायचं। 25 दिवस सांगायचं नाही आज उठण्याची आंघोळ आहे उद्या ये, नो नो नो, अभी 25 दिन एकच लक्ष, तू तारी वाजवणारा माणूस, बाकी काय नाही। थोडासा अर्धा तास महिलांना थोडासा 2 तास वेळ द्या, थोडासा घरातलं काय काम करायला, तर दिवाळी आली आहे, साफसफाई करायची आहे। आणि ह्यांना खोके बिके आमच्या बिचाऱ्या महिलांना माहिती नाही, त्यांना वाटतंय खोके म्हणजे आपलं वरती जे माळ्यावर ठेवतोय तो खोका, खोका म्हणजे 1 कोटी रुपये। अबब बघा बघा, पैसे आमचे आम्ही करायला लागणार नाही। आमची राणी घरात पाळण्याची दोरी पण आणि झेंड्याची पण दोरी ओढायची ताकद राणी शेळकेमध्ये आहे। आपला तुम्ही जरा मला टेन्शन यायला लागलंय तुमचं खासदारांच। राणी लंके का? हा पा, काल पण मला हीच मागणी झाली। आपण, मी आणि निलेश भाऊ आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांकडे मागणी करूया की जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार बसेल, आपला मुख्यमंत्री बसेल, त्यांनी ह्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागे ताकदीने बसलं पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी करून आपल्याला दाद दिला पाहिजे। आणि आम्ही त्याच्यानंतर, मी नेहमी म्हणते आमच्या कांद्याला भाव द्या, आमच्या बायाला हाताला काम द्या, 1500 रुपये दिले आभारी आहे, पण ह्यांना हेच तर कळत नाही। त्यांना प्रॉब्लेम काय आहे? नात्या आणि पैशातलं अंतरच कळत नाही। व्यवसायात पैसे असतात, प्रेम नसतं, आणि नात्यामध्ये प्रेम असतं, पैसे नसतात, हे दोन्हीची गल्लत करत बसले। अरे ठीक आहे, पैसे घरात येत आहेत, झाले आता 6000, आता बंद पण केली स्कीम, बंद केली का नाही? म्हणजे इलेक्शनच्या आधीच बंद असलं सरकार नाही। आपलं सरकार दुधाला पण भाव देणार, महिलेला पण तिचा अधिकार देणार,
तुझी बाबा रे कर्ज माफी पण करणार आणि भ्रष्टाचार बंद। हे सगळं आपल्याला पुढे करायचं आहे। त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करून जाते की तुतारी वाजवणारा माणूस आपल्या चिन्हामध्ये गडबड करायची नाही। ती येतील काही सांगतील, आपण लक्षात ठेवायचं। आपल्या पांडुरंगाने आपल्या पदरात काय टाकलंय, तुतारी वाजवणारा माणूस, हे शुभ आहे। लग्नामध्ये काय वाजते, तुतारी। पार्नेरला मेडिकल शॉप उघडतं काय वाजतं, नवीन मोबीचा फोन दुकान उघडतं काय वाजतं, तुतारी वाजवणारा माणूस असतो की नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारी वाजवणाऱ्या माणसानेच त्या युद्धाला सुरुवात केली होती। आणि तीच तुतारी आज वाजवून आपल्या या भगिनीसाठी ह्या क्षणापासून कामाला लागा। मी पुन्हा प्रचाराला येईनच, पण तोपर्यंत तुम्ही प्रत्येक जण स्वतः उमेदवार समजून आजपासून कामाला लागा। सर्टिफिकेट घेऊन डायरेक्ट विधानसभेला पाठवा, तिथून मंत्रालय फार लांब नाही। ओ किती बघा, जास्त मी लिहून टिपून घेते प्रत्येक भाषणानंतर। थांबा, आता पुरुष म्हणतात 6 लाख, बायका काय म्हणतात? अरे तुम्हाला, आमच्या बायकांनी तुम्हाला मागे सोडलं, त्या 2 लाख म्हणतात। अरे क्या यार, अरे क्या यार, काय रे दादा, तू 6 म्हणतोय, आमची भगिनी तिथून 2 म्हणते। त्याच्यामुळे जोरात कामाला लागा। आणि माझी एक छोटी विनंती आहे, सगळ्यांना मान्य असेल तर, एक मागणी माझ्यातर्फे, तुमचं सगळं मी ऐकलं। निलेश लंके आता फक्त निलेश भाऊ पारनेरचे राहिलेले नाही, ना नगर जिल्ह्याचे राहिलेले नाहीत, ते राज्याचे नेते आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थोडी जबाबदारी घेऊन निलेश लंकेंना राज्याच्या प्रचारासाठी थोडा वेळ द्यावं लागेल। अपना नेता बड़ा हो तो अच्छी बात है। निलेश लंकेंचा फार डिमांड आहे हा राज्यामध्ये। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की 2-4-8 दिवस तुम्ही जरूर त्यांना इथे ठेवा, पण माझी हात जोडून विनंती आहे की त्यांना राज्यामध्ये प्रचाराला प्लीज थोडासा वेळ द्या। चालेल का, चालेल का निलेश लंकेला राज्यात नेलेलं? ओके म्हण, ओके का? पण मग तोपर्यंत तुम्ही राणीचं काम करणार? चला, आज आला, यायला थोडासा उशीर झाला, याबद्दल मनापासून उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। आणि राणीला एक बहीण म्हणून, वहिनी म्हणून, आपण सगळ्यांनी तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा, तिला आशीर्वाद द्या। तुमचं काय बोलताय, तुमचं मत तिच्या मागे खंबीरपणे उभी, एक कर्तृत्ववान महिलेला संधी द्या। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम